चला चार प्रकारचं दुःख ही कथा घालवते. ही कथा का श्रवण करावी? ही कथा निर्मळ करते, निर्मळ करते. ही धुवून काढते महाराज. काय धुते? आपल्या अंतकरणाला धुते, आपल्या मनाला धुते, आपल्या चित्ताला धुते. ही कथा म्हणजे गंगा. गंगा जशी निर्मळ करणारी आहे तशी कथा सुद्धा निर्मळ करणारी आहे. लक्षपूर्वक ऐका, कान उंच करून ऐका. निर्मळ करते महाराज ती कथा. ती गंगा त्या ठिकाणी हिमालयातून प्रगट होते आणि गंगा सागरापर्यंत जाते. हा रस्त्यानं त्या ठिकाणी जात असताना तिच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी कितीतरी लोक स्नान करतात आणि स्वतःला त्या ठिकाणी पवित्र करतात, निर्मळ करतात. गंगा बाह्यांगानं त्या ठिकाणी स्वच्छ करून टाकते. ही कथारूपी गंगा सुद्धा स्वच्छ करते. पण काय स्वच्छ करते ही कथारूपी गंगा? अंतरंग स्वच्छ करते, आत्मधून स्वच्छ करते, आतून निर्मळ करते. आणि सांगू, ही कथा त्या ठिकाणी श्रवण करायची आहे ना, कशाकरिता श्रवण करावी? या कथेच्या सामर्थ्यानं त्या ठिकाणी परमात्म्याचं दर्शन घडतं. परमात्मा दर्शन घडून देणारी कथा आहे ना. मग ज्याला परमात्मा दर्शन त्या ठिकाणी करायचं असेल त्यानं काय केलं पाहिजे? अंतर निर्मल केलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानाची ज्योत या कथेच्या माध्यमातून प्रदीपित होते, प्रज्वलित होते आणि त्या माध्यमातून अज्ञानाचा अंधार निघून जातो आणि जीवनामध्ये त्या ठिकाणी निर्मळता प्राप्त होते. स्वच्छ करून टाकतं अंतकरणाला या कथेचं वातावरण. ही कथा त्या ठिकाणी चित्ताला निर्मळ करणार आहे. परमात्मा जर पाहायचा असेल तर अंतकरण निर्मळ करावं लागेल, चित्ताला निर्मळ करावं लागेल. मी सांगतो असं नाही, तुकोबाराय वर्णन करू सांगतात. तुका म्हणे चित्त करारी निर्मळ, तुका म्हणे चित्त करारी निर्मळ, तुका म्हणे चित्त निर्मळ करा. चित्त निर्मळ झाल्यानंच परमात्मा तिथे वास्तव्य करेल. खरं सांगू, परमात्म्याला बाहेर शोधायला जाण्यापेक्षा परमात्म्याला आतमध्ये शोधा, तो आपल्या फार जवळ आहे. महाराज अतिशय त्या ठिकाणी जीवांच्या अंतकरणात प्रवेश करून सांगण्याचा प्रयत्न करतात. देखवी, ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. आपण सर्वजण ऐकत आहात, माझ्याकडे पाहत आहात, मी तुमच्या समोर बोलतो आहे, कोणी चालतं आहे. या सगळ्या गोष्टी घडवण्याकरिता एक अतिशय महत्वाची त्या ठिकाणी गोष्ट आहे, त्याचं नाव आहे चेतना, त्याचं नाव आहे चैतन्य. आणि ते चैतन्यच परमात्मा आहे. त्या चैतन्याशिवाय दुसरं काही नाही महाराज, तो परमात्माच आहे. आणि ते चैतन्य नाही अशी जागा नाही. म्हणजे ज्ञानोबरांच्या शब्दात जर सांगायचं ठरलं, ज्ञानोबरा सांगतात, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, पण ते तत्वज्ञ संत स्वीकारते. कोण स्वीकारतं? जे तत्वज्ञ आहेत ना ते संत त्याचा त्या ठिकाणी स्वीकार करतात. मग त्या चैतन्याला त्या ठिकाणी विदर्शित करण्याचं काम या कथेत केलं जातं. ते चैतन्य त्या ठिकाणी प्रगट आहे. माऊली ज्ञानोबरांनी गुह्य असणारं प्रगट केलं. प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मचे केले, सगळं त्या ठिकाणी प्रगटच आहे. पण ते प्रगट करण्याकरिता संतांची गरज पडते ना. या कथेत सत्संग आहे. ते चैतन्य त्या ठिकाणी प्रगट होतं. आतमध्ये परमात्मा आहे. त्या परमात्म्याला शोधण्याकरिता अंतर्मुख झालं पाहिजे. चित्ताला निर्मळ करा, तिथेच परमात्मा प्रगट होईल. चित्तच चैतन्य स्वरूप होईल.
मनच रामरूप होईल, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसे आले। अहंकार संपला रे संपला की परमात्मा प्रगट होतो, म्हणून आपल्या जवळच आहे, पण तो जवळ असलेला परमात्मा पाहण्याकरिता अंतकरणाला स्वच्छ केलं पाहिजे, त्याच्यावर त्या ठिकाणी कीटन घालवलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी घालवण्याकरिता काय केलं पाहिजे, कथा श्रवण करा। ही कथारूपी गंगा त्या ठिकाणी अंतर निर्मळ करणारी आहे, म्हणून कथारूपी साबणानं त्या ठिकाणी महाराज या अंतकरणाला स्वच्छ धुवून काढा, आणि मग खऱ्या अर्थानं परमात्म्याचं तिथे अंतकरणातच प्राकट्य होईल। म्हणजे कथा त्या ठिकाणी निर्मळ मन झाल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती होत नाही असं सांगणारी आहे। म्हणून त्या ठिकाणी भगवानही सांगतात की मला कोण प्राप्त करून घेतो, देव जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याच्याच मुखानं ऐकण्यासारखा आहे। भगवान म्हणतो निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छद चीर भावा। निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छद चीर निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा। ज्याचं मन निर्मळ आहे तोच मला प्राप्त करून घेतो, जो कपटी आहे त्याला माझी प्राप्ती होत नाही, ज्याचं अंतकरण मलिन आहे त्याला माझी प्राप्ती होत नाही। म्हणून तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी भावयुक्त अंतकरणानं कथा श्रवण करत आहात ना, मग ऐका। जर भगवान हवा असेल, देवाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, देवाला पाहायचं असेल, भक्तीच्या माध्यमातून परमात्म्याला पाहता येतं आणि ज्ञानानं परमात्म्याला जाणता येतं। का माहिती आहे? ज्ञानामध्ये असतो प्रकाश आणि भक्तीमध्ये असते शक्ती। ज्ञानाच्या प्रकाशानं परमात्म्याला जाणावं आणि भक्तीच्या शक्तीनं त्या ठिकाणी परमात्म्याला प्रगट करावं, वारकरी संप्रदायाचं तत्व आहे। वारकरी संप्रदायाची बैठक आहे महाराज, अद्वैताची बैठक, अद्वैत स्वरूपाला त्या ठिकाणी जाणून आणि मग त्या ठिकाणी पुन्हा परमात्म्याच्या सगुण दर्शनाकरिता अट्टहास करणारे साधू संत मंडळी आपण पाहतो, ज्यांनी त्या ठिकाणी परमात्म्याला जाणलं ज्ञानानं आणि परमात्म्याला पाहिलं, परमात्म्याला भोगलं। परमात्मा भोगण्याची वस्तू आहे। मौली ज्ञानोबर आहे सांगतात, पतिजन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी, पतिव्रता धर्म पहावं माझा, सर्वापरी पती भोगी जे ओजा। मी भोगते आहे ते सांग, परमात्म्याला भोगता येतं, परमात्मा आनंदरूप आहे, पण त्याला भोगण्याकरिता त्या ठिकाणी अंतकरणाची स्थिती निर्माण करावी लागेल, स्वच्छ निर्मळ अंतकरण करावं लागेल। मग कथा काय करते, या अंतकरणाला निर्मळ करून टाकते, स्वच्छ करते। आज पहिला दिवस आहे ना, आज आपण त्या ठिकाणी कथेचा महिमा ऐकतो आहोत। मग या कथेचं त्या ठिकाणी आपल्याला परिचय व्हायला नको, म्हणून परिचय करून देतो आहे। ही आहे कथा। ही कथा त्या ठिकाणी अनेक प्रकारानं पाहिली जाते महाराज। ही कथा त्या ठिकाणी अनेक गोष्टी प्राप्त करून देते। सांगू, या कथेच्या त्या ठिकाणी आयोजनानं पुण्य वाढत, पुण्य। आज समाजामध्ये लोकांना पाप आणि पुण्यच मान्य नाही, म्हणून तर अनाचार वाढला। कितीही त्या ठिकाणी कायदे तयार केले सरकारने आणि कायद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी समाजामध्ये सहिष्णुता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, होणार नाही। स्त्रियांवर होणारे अत्याचार, गरिबांची त्या ठिकाणी होणारी पिळवणूक, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुमच्या कायद्यानं होऊ शकत नाहीत। मग स्त्रियांवर होणारा अत्याचार त्या ठिकाणी थांबवला जाऊ शकतो धर्माच्या मर्यादेनं। धर्माची मर्यादा जर प्रत्येक माणसाच्या अंतकरणामध्ये निर्माण झाली तर प्रत्येक मनुष्य स्वतः कायद्याचं पालन करेल। बळजबरीनं कायदा पाळायला लावणं आणि स्वतःहून त्या ठिकाणी कायदा पाळणं फरक आहे। म्हणून तुम्ही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारानं समाजावर दबाव आणून कायदा पाळायला लावाल, होणार नाही। पण धर्माची मर्यादा जर शिकवाल, आमच्या साधू संतांनी धर्माची मर्यादा शिकवली आणि धर्म त्या ठिकाणी जगाच्या समोर स्वतः वागून दाखवलं, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच यमहा करणे काम, बीज वाढवावे नाम, तुकोबाऱ्यावरून करून सांगतात। धर्माचं पालन त्या ठिकाणी केलं,
म्हणून ही कथा त्या ठिकाणी महाराज अशी आहे की या कथेच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी ज्याचं जो कोणी आयोजन करतो कथेचं त्याला पुण्य प्राप्त होतं. म्हणून पुण्य त्या ठिकाणी जरी कोणी मानत नसेल तरी दोन गोष्टी मात्र मानल्याच पाहिजेत, एक आहे सुख आणि एक आहे दुःख. पाप आणि पुण्य जरी मान्य नसेल, नाही मान्य केलं तरी चालेल, पण सुख दुःख तर मानावं लागेल ना. अनुभवाची गोष्ट आहे, सुखाचाही आपल्याला अनुभव आहे आणि दुःखाचाही आपल्याला अनुभव आहे. सांगू, हे सुख आणि दुःख त्या ठिकाणी फल आहेत. कशाचे असतील तर धर्माधर्माचं फल आहे. धर्म म्हणजे पुण्य आणि अधर्म म्हणजे पाप. जर धर्मानं आचरण आपण केलं, पुण्य प्राप्त करून घेतलं तर त्याचं फल सुख प्राप्त होईल. आणि अधर्मानं आपण जीवन जगू लागलो म्हणजे पाप जर आपण करू लागलो तर पर्यायानं आपल्याला त्या ठिकाणी दुःख भोगावं लागेल. म्हणून नाही पाप पुण्य मानलं तर सुख दुःख तरी मानावं लागेल. आणि सुख दुःख निदर्शनाला येतं म्हणून त्या ठिकाणी पाप पुण्य मानावंच लागेल. म्हणून त्या ठिकाणी महाराज या कथा श्रवणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुण्य वाढेल. कथेच्या आयोजनानं त्या ठिकाणी पुण्य वाढतं. जो कोणी कथेचं आयोजन करतो त्याला पुण्य प्राप्त होतं. या कथेच्या आयोजनानं त्या ठिकाणी मिळतं पुण्य. या कथेच्या श्रवणानं जर काय होत असेल तर या कथेच्या श्रवणानं पाप निवृत्त होतं. पाप घालवण्याचं त्या ठिकाणी साधन कथा. जो कोणी कथा श्रवण करतो त्याचं पाप निवृत्त होतं. ऐका, कथेमध्ये बरेचसे त्या ठिकाणी क्लिष्ट असणारे प्रसंग आहेत, ज्ञानपर असणारे त्या ठिकाणी काही कथा आहेत. जसं पुरंजन आख्यान पाहायला मिळेल, अनेक गोष्टी त्या ठिकाणी पुढे आपण पाहू. तिथे ज्ञान सांगितलं कठीण आहे, नाही समजलं, डोक्यावरून जाऊ लागलं, मग काय करायचं, मग कसं काय त्या ठिकाणी आम्हाला फल प्राप्त होईल. कथेत येऊन बसा आणि काही नाही कळालं तरी फक्त पाहत राहा. बस फक्त पाहत राहा. या प्रांगणामध्ये तुम्ही आलात हा की हे वातावरणच असं आहे महाराज. हा, इथे त्या ठिकाणी एवढी मंगलता आहे की सगळ्या पापाचं क्षालन करून टाकते. कानामधून जर त्या ठिकाणी या कथेच्या शब्दांनी प्रवेश केला ना महाराज की आपोआपच त्या ठिकाणी पापाचं क्षालन होत जातं. पाप क्षालन करणारं त्या ठिकाणी कथेचं श्रवण. कथेच्या आयोजनानं वाढतं त्या ठिकाणी पुण्य. कथेच्या श्रवणानं त्या ठिकाणी जातं पाप. या कथेचं जर मनन आपण केलं ना महाराज तर या कथेच्या मनानं आत्मबोध प्राप्त होतो. आत्मबोध, मी कोण आहे याचं ज्ञान प्राप्त होतं. आत्मबोध प्राप्त करून देणारी कथा मननानं. मनन म्हणजे काय माहिती आहे, कथा ऐकावी याला श्रवण म्हणावं. आणि कथा ऐकून झाल्यानंतर ज्यावेळेला रात्री आपण उशिरा घरी जाणार आहोत ना, जात असताना घरची पण त्या ठिकाणी चर्चा करायची नाही, दिवसभर काय केलं याची पण चिंता करायची नाही, कथेत काय ऐकलं याचं चिंतन करायचं. झोपे झोपेपर्यंत ते चिंतन करतच राहणं करतच राहणं याचं नाव आहे मनन. जर ही कथा ऐकून आपण त्याचं मनन केलं तर ती कथा आत्मबोध प्राप्त करून देईल. जसे पशु आहेत ना महाराज, हे पशु त्या ठिकाणी खातात खातात चारा खाऊन घेतात आणि खाऊन घेतल्यानंतर शांत बसतात आणि बसल्यानंतर रवंथ करायला सुरुवात करतात. खाल्लेलं पुन्हा त्या ठिकाणी बाहेर काढायचं, चांगल्यापैकी चावायचं आणि पुन्हा आतमध्ये पाठवून द्यायचं. असंच आहे, खात राहा घेत राहा. ही कथा खायचीच असते, प्यायची आहे. पुढे आपण ऐकणार आहोत कथा प्यायची आहे. कशानं, कानानं प्यायची आहे. कानानं कुठं पिता येतं का? पण इथं सांगितलं पिबत भागवतम रसमालयम. रसम याच्यात रस आहे. पिबत प्या, हा पित राहा, इथे प्यायचा प्यायचा आणि शांतपणे त्या ठिकाणी मनन करून तो आतमध्ये उतरवायचा. ही कथा ज्याच्या अंतकरणामध्ये उतरली त्याला आत्मबोध प्राप्त होतो. म्हणून कथेच्या मननानं प्राप्त होतो आत्मबोध. आणि या कथेच्या निधिध्यासनानं काय होत असेल तर भगवत दर्शन, परमात्म्याचं दर्शन घडविणारी कथा. चार गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत, सर्वांच्या लक्षात येत आहेत ना? पक्क लक्षपूर्वक ऐका. कथेचं आयोजन पुण्य वाढवतं, कथेचं श्रवण पाप घालवतं, कथेचं मनन आत्मबोध प्राप्त करून देतं आणि कथेचा निधिध्यास भगवत दर्शनापर्यंत घेऊन जातो, भगवत साक्षात्कार त्या ठिकाणी घडतो. हे कथेचं सामर्थ्य आहे. अशी असणारी कथा, ही कथा त्या ठिकाणी महाराज अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाते. ही कथा अज्ञानाकडून ज्ञानापर्यंत घेऊन जाते. ही कथा त्या ठिकाणी महाराज नराचा नारायण करते. ही कथा त्या ठिकाणी जीवाला शिवस्वरूपता प्राप्त करून देते. ही कथा त्या ठिकाणी मंगलमय असणारी कथा. ही कथा स्वतःची ओळख करून देते. हा, ही कथा म्हणजे एक प्रकारचं दर्पण आहे. कथा म्हणजे दर्पण आहे. भाईश्री महाराज, पूजनीय श्री रमेशभाई ओझा भाईश्री महाराज अतिशय सुंदर वर्णन करून सांगतात, कथा म्हणजे दर्पण.
या कथारूपी दर्पणामध्ये त्या ठिकाणी महाराज आपण आपलं मुख पाहावं. हे कथारूपी दर्पण त्या ठिकाणी महाराज आपल्याला वस्तुस्थिती दाखवतं, आपण काय आहोत हे आपल्याला समजावून सांगतं. बऱ्याच वेळा आपल्या स्वतःविषयी आपल्याला फार गैरसमज झालेले असतात. ऐकतात ना सर्वजण, थोडे कान उंच करून ऐका, लक्षपूर्वक ऐका. आपण स्वतःला फार चांगलं समजतो आहोत, पण कोणाच्या सांगण्यावरून? स्वतःच्याच सांगण्यावरून. कारण आपण स्वतःला फार चांगलं समजतो आहोत. कोण? मला वाटतं ना मी चांगला आहे, मग चांगला आहे. मला वाटतं मी चांगला आहे म्हणून मी चांगला म्हणून आहे, मग शास्त्राला वाटतं ना तू चांगला आहे, मग चांगला. संतांना वाटलं ना तू चांगला, मग चांगला. आणि परमात्म्याला वाटलं ना तू चांगला, मग चांगला. शास्त्र, संत आणि देव या तिघांच्या दृष्टीने जर आपलं जीवन त्या ठिकाणी चांगलं असेल तर आपण चांगले. स्वतःच्या मनानं तर चोराही म्हणतो मी फार चांगला, व्याभिचारी मनुष्य सुद्धा त्या ठिकाणी म्हणतो मी चांगला, जुगारी मनुष्य सुद्धा म्हणतो मी चांगला, व्यसनाधीन झालेला मनुष्य सुद्धा स्वतःला चांगलाच समजतो. असं जगात कोणीच नाही म्हणा स्वतःला वाईट म्हणतो. सगळे माणसं म्हणतात मी चांगला. पण हे चांगले पण त्या ठिकाणी आपण ठरवलेलं आहे. हे संतांना ठरवू द्या, हे शास्त्राला ठरवू द्या, हे परमात्म्याला ठरवू द्या. आणि ते जर त्या ठिकाणी पाहायचं असेल तर या कथेत या, कथारूपी आरसा, या कथारूपी आरशामध्ये त्या ठिकाणी आपलं मुख पहा. आणि मग आपलं सगळं चरित्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि मग आपल्याला कळेल आपण कुठे कमी आहोत, कुठे जास्त आहोत, आपण कुठे उभे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे. हे दाखवणारा जर कोण असेल तर कथा हे दर्पण आहे महाराज. मुखडा देखले पाणी जरा दर्पण मे देखले कितना पाप हे पुण्य, देखले कितना पाप हे पुण्य तेरे जीवन मे. मुखडा देखले पाणी जरा दर्पण जरा दर्पण मे, जरा दर्पण मे. मुखडा देख ले प्राणी जरा दर्पण मे. अरे दर्पणात जरा बघ बाबा, बघ ना आपल्या जीवनामध्ये, देख कितना पाप और पुण्य तेरे जीवन मे. जीवनामध्ये केवढं त्या ठिकाणी धर्माधर्म आपल्या जीवनात पाहायला मिळतात हे आरशात बघ. तो आरसा म्हणजे कथा. या कथेत आलं की त्या ठिकाणी महाराज साधू संतांना अभ्यासलं जाईल, त्यांचं चरित्र पाहिलं जाईल. आज गळ्यामध्ये माळ घातलेला मनुष्य म्हणतो व्यास मी फार चांगला, माझ्यासारखा चांगला कोणीच नाही. त्या गळ्यात माळ घालणाऱ्या माणसाला इथे आल्यानंतर भगवती राधाराणी पाहायला मिळेल आणि तिच्या जीवनामध्ये असणारा त्याग पाहिला की मग त्याला कळेल अरे बाबा मी काहीच नाही, ही तर महाभाव स्वरूप आहे, छोटासा भाव माझ्या पोटात तयार झाला तरी मी स्वतःला चांगलं म्हणतोय. गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ते म्हणायचे संसारी माणसानं खाली पाहत जावं. ऐका बरं, महत्वाची गोष्ट आहे. आणि पारमार्थिक जीवाने त्या ठिकाणी वर पाहत जावं. हे खालीन वर म्हणजे काय लक्षात घेण्यासारखं आहे. ज्या वेळेला त्या ठिकाणी संसारिक माणूस वर पाहतो म्हणजे आपल्यापेक्षा श्रीमंत असणाऱ्या माणसाकडे पाहतो त्यावेळेला त्याच्या जीवाचा तिळपापड होतो. तिळपापड कळतो ना, कासावीस होतं महाराज. त्याचा बंगला झाला, त्याची गाडी झाली, त्याला एवढी त्या ठिकाणी मुलं, त्यांना नोकरी लागली, सगळ्या गोष्टी झाल्या, माझं काहीच नाही. मी तर पत्र्याच्या खोलीत राहतो, त्याचा बंगला झाला. मी पत्र्याच्या खोलीत राहतो, त्याचा बंगला झाला. माणूस त्या ठिकाणी त्याचंच चिंतन करतो आणि बंगला बांधण्याच्या तयारीत जन्म घालवतो. ऐकतात ना सर्वजण, बंगला बांधण्याकरिता जीवन मिळालं नाही, संपत्ती मिळवण्याकरिता जीवन मिळालं नाही, जीवन तर जगण्याकरिता मिळालं. जीवन जगलं पाहिजे, जीवनामध्ये आनंद घेता आला पाहिजे. स्वतःला जाणा आणि स्वतःला जाणून त्या ठिकाणी मस्त होऊन जा. जीवनाची मस्ती त्या ठिकाणी साधू संतांकडे पहा, मग कळेल. म्हणून संसारिकानं त्या ठिकाणी वर पाहत जाऊ नये, खाली पाहत जाव, मग कळेल. मला राहण्याकरिता एक पत्र्याचं घर आहे, चार खोल्या आहेत. पण काही लोक अशा आहेत समाजात ज्यांना स्वतःचं घरच नाही, भाड्याच्या घरात राहतात. त्याहीपेक्षा त्या ठिकाणी महाराज कुठंतरी कुटी तयार करून, झोपडी तयार करून राहतात. त्यांच्यापेक्षा मी चांगला, खाली पाहिलं म्हणजे हे कळेल. मी पोटभर जेवण करतो, मी आनंदानं त्या ठिकाणी झोपतो. पण काही अशी त्या ठिकाणी समाजात घटक आहेत ज्यांना रोज पोटभर जेवायला मिळत नाही व कुठेतरी पोटाला चिमटा घ्यावा लागतो, दिवसभर कष्ट करावे लागतात तेव्हा संध्याकाळी त्या ठिकाणी भाकरी खायला मिळते. आणि एवढे कष्ट पाहायला मिळतात की बापा बापा काय सांगाव, एवढे कष्ट माझ्या जीवनात नाही, त्याच्यापेक्षा मी फार चांगला हे कळेल आणि आपोआप समाधान मिळेल, माणूस समाधानी होईल. बस ही समाधानाची गुरुकिल्ली आहे.
परमार्थिकाने वर पाहत जाव, बरेच परमार्थिक खाली पाहतात. खाली कसं? हां, जर त्या ठिकाणी आपण परमार्थ करू लागलो, वारी करू लागलो, आपण त्या ठिकाणी बाकीच्या लोकांकडे पाहतो जे वारी करत नाहीत त्यांच्याकडे पाहतो. अरे यांच्यापेक्षा मी चांगला, मी तर वारी करतोय, पंढरपूरला जातोय. या सगळ्या गोष्टी होतात आमच्या गडापासून. श्रीक्षेत्र बाळनाथ गड ते पंढरपूर पायी यात्रा त्या ठिकाणी जाते ना. गुरुवर्य संत चरणरज छगन महाराज यांच्या माध्यमातून ती दिंडी जाते. 15 दिवसाचा त्या ठिकाणी प्रवास असतो आणि या 15 दिवसाच्या प्रवासामध्ये त्या ठिकाणी महाराज सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा, असे 3 वेळेला त्या ठिकाणी भ्रमणध्वनीवरून घरचा ध्वनी ऐकावा लागतो. बायकोचे शब्द कानात पडल्याशिवाय बरं वाटत नाही ना महाराज, म्हणून सकाळी एकदा तिचं ऐकावं लागतं, दुपारी त्या ठिकाणी मुलाचा आवाज ऐकावा लागतो, मग संध्याकाळी पुन्हा थोडी दिवसभराची चर्चा करावी लागते. दिवसातून 3 वेळेला त्या ठिकाणी फोन करायचे पंढरपूरला जाताना. 15 दिवसात दिवसातून 3 म्हणजे किती झाले? 15 त्रिके 45. मग पंढरपूरच्या रस्त्यानं जर 45 फोन घरी जात असतील तर पंढरपूरला जावं का घरीच राहू? सांगा ना, घरी राहिलेला चांगला ना, का पंढरपूरला जातोस बाबा? अशी आपली वारी पंढरपूरची. आणि आपण म्हणतो मी फार चांगला, मी वारी करतो. काही वारी करत नाहीस, तुझं सगळं चित्त घराकडे लागलेलं आहे. त्यापेक्षा थोडं वरती बघ, त्या साधू संतांकडे बघ. तू फक्त 15 दिवस वेळ काढून पंढरपूरला जातोस. अरे जे जीवनभर भगवंताच्या चिंतनामध्ये विभोर झालेले आहेत, ज्याने सगळं जीवन त्या ठिकाणी देवाला देऊन टाकलेलं आहे, त्यांच्याकडे बघ. तुला वरती पाहिल्यानंतर ज्ञानोबराय दिसतील, वरती पाहिल्यानंतर तुकोबराय दिसतील, नाथ महाराज दिसतील, निळोबराय दिसतील, जगद्गुरु शंकराचार्य दिसतील. या सर्व साधू संतांकडे बघ. महाभाव स्वरूप असणारी भगवती राधाराणी तुला डोळ्यासमोर दिसेल आणि मग ती पाहिल्यानंतर तुला जाणवेल, बापा मी काहीच नाही, मला काही करता आलं नाही, मी फक्त वारी करतोय, घरचं चिंतन करत करत रस्त्यानं चालतोय, मला काही करता येत नाही, हे जिथं येऊन कळतं त्याचं नाव आहे कथा. म्हणून या कथेच्या माध्यमातून हे शिकायचंय, परमार्थिकानं त्या ठिकाणी महाराज वर पाहायचं आणि संसारिकानं त्या ठिकाणी खाली पाहायचंय. गुरु किल्ली आहे. ह्या सूत्रांना जर आपण त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये उतरवलं तर समाधान प्राप्त होईल, सुखी होता येईल. सुखी होण्याची गुरु किल्ली ही कथा सुख प्राप्त करून देईल, समाधान प्राप्त करून देईल. म्हणून आपण काय आहोत आपलं त्या ठिकाणी स्वरूप दाखवणारी कथा दर्पण आहे. कथा म्हणजे हे आपण ऐकतोय. या कथेच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात महाराज. सगळ्यात प्रधान गोष्ट जर काय पाहायची असेल तर कथा काय शिकवते, ही कथा शिकवते मरावं कसं, मरावं कसं, मरायचं सर्वांना. मरणार नाही असा कोणीच नाही. जर असेल तर हात उंच करून सांगा की महाराज आपण मरणारच नाही, असं कोणी नाही महाराज. उपजेते नसे, मौलिक ज्ञानोबरा सांगतात, नाशिले पुनरपि दिसे, हे घटिकायंत्र जैसे परिभ्रमेगा, हे सतत त्या ठिकाणी भ्रमण चालूच आहे. जे प्रगट होतं ते त्या ठिकाणी नासलं जातं, ते पुन्हा एकदा प्रगट होतं. हे सारखं घटिकायंत्र. 700 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबरांनी घड्याळ सांगितलं लोकांना. घड्याळ विज्ञानवादी म्हणतात ना, आम्ही शोध लावला. काय शोध लावला? ज्ञानोबरांनी आधीच लावला शोध घड्याळाचा. घटिकायंत्र जैसे परिभ्रमेगा चित्रपट आता आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. TV वर ही कथा त्या ठिकाणी पाहायला मिळेल, सर्वांना माहिती आहे. हे सगळं त्या ठिकाणी पाहणार आहोत ना. चित्रपट हा जो शब्द आहे ना, हा ज्ञानोबराने आधीच सांगितला महाराज 700 वर्षापूर्वी. जेत संसार चित्र उमटे तो मनरूपी पटू फाटे, मौलिक ज्ञानोबराय सांगतात. सरोवर आटे मग प्रतिमा कैसी, ज्ञानोबराय सांगतात. म्हणजे चित्रपट हा शब्द ज्ञानोबराने 700 वर्षापूर्वी सांगितला. साधू संतांना सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ज्ञात आहेत महाराज. आज दुर्बिणीनं आपण ग्रह पाहतो. हां, सगळ्या ग्रहांची नावं त्या ठिकाणी वैज्ञानिक सांगतात. हां, भूगोल खगोल आपण पाहतो ना, हे शास्त्र, त्यामध्ये सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. पण साधू संतांनी ते आधीच सांगितलं. व्यासदेवांनी त्या ठिकाणी एक सुंदर असं वर्णन करून सांगितलं. ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानू शशी भूमी सुतो बुधश्य गुरुश्य शुक्रश्य शनि राहू केतवः सर्वे ग्रहासानुकूला भवन्तु सर्वे ग्रह शांतिकरा भवन्तु. आधीच सगळ्या ग्रहांची नावं सांगून टाकली. व्यासांकडे कोणती दुर्बीण होती? नाही ना महाराज, दुर्बीण तर आज आहे, आज आपल्याला मिळाली. पण त्यावेळेला काही दुर्बीण नव्हती. आत्मधे असणार त्या ठिकाणी एक ज्ञान आहे, आत्मधे एक ऊर्जा आहे, आपल्यामध्ये एक डिवाईन पॉवर आहे, दिव्य असणारी शक्ती, जी आपण जागृत केली पाहिजे. ती जागृत केली की आजही दूर दर्शन, आजही दूर श्रवण आपल्याला घडेल. साधू संतांनी याच माध्यमातून या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि जगाला सांगितल्या. लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत ना महाराज.
पण जेव्हा अनुभव येतो तेव्हा आपोआप त्या ठिकाणी विश्वास ठेवावाच लागतो. महत्वाची गोष्ट आहे म्हणून अनुभव घेण्याची गोष्ट आहे. चला मरायचंय सर्वांना. आपण हे ऐकत आहोत ना, ही कथा काय शिकवते? मरावं कसं हे शिकवते. न मरणारा कोणीच नाही, सगळे लोक त्या ठिकाणी महाराज मरणारेच आहेत. म्हणून त्या ठिकाणी मरण्याची सुद्धा कला असते. खरं सांगू, ज्याला जीवन जगायचंय ना, ऐकत आहात ना तुम्ही सगळेजण लक्षपूर्वक ऐका, ज्याला जीवन जगायचंय ना त्याने आधी मरावं. बस खरं जीवन तर मृत्यूनंतरच प्राप्त होतं महाराज. मृत्यूनंतरचं जीवन. मरायचं म्हणजे काय करायचं, उलटा अर्थ करून घेऊ नका. मरायचं म्हणजे त्या ठिकाणी मरणं म्हणजे आपल्या दृष्टीने त्या ठिकाणी शरीर सुटून जाणं, शरीर त्या ठिकाणी पडणं, याचं नाव आपण मरण समजतो असं नाही. मरण हे तर त्या ठिकाणी महाराज तुकोबारायांच्या भाषेत जर सांगायचं ठरलं, तुकोबाराय म्हणतात, याज साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. लोक शेवटचा दिवस म्हणजे मरणाचा दिवस म्हणतात. नाही, शेवटचा दिवस म्हणजे मरणाचा दिवस नाही. शेवटचा दिवस म्हणजे जीवपणा ज्या दिवशी संपतो तो दिवस. कारण हे माणसाचं शरीर मिळालं ना, या माणसाच्या शरीरातच स्वतःला जाणता येत आणि जीवपणा घालवता येतो. नासे जीव पण भवरोग महाराज सांगतात, जीवपणाही घालवता येतं, भवरोग घालवता येतो. म्हणजे ज्या दिवशी जीवपणा संपला तो शेवटचा दिवस, आणि जीवपणा संपला रे संपला की त्यालाच त्या ठिकाणी मरण म्हणावं. आणि जीवपणा संपल्यानंतर जे त्या ठिकाणी जीवन आहे त्याला जीवनमुक्त अवस्था म्हणावं, जीवनमुक्ती. साधू संतांनी त्या ठिकाणी जीवनमुक्ती सांगितली. मला दोन प्रकारच्या मुक्ती आहेत, एक जीवनमुक्त अवस्था आणि दुसरी त्या ठिकाणी विदेही मुक्ती आहे. विदेही मुक्त अवस्था ती देहपातानंतर मानली जाते. आपल्या साधू संतांनी त्याचा स्वीकार केला. म्हणून खरं जीवन तर मृत्यूनंतरचं जीवन आहे, पण तो मृत्यू त्या ठिकाणी प्राप्त होणारच आहे. पण कसा मिळावा, कोणत्या पद्धतीनं त्या ठिकाणी मरता यावं हे शिकवणारं जर कोण असेल तरी कथा, कथेच्या माध्यमातून शिकावं मरावं कसं. आपल्या धर्मशास्त्रामध्ये दोन प्रधान ग्रंथ मानले जातात. नंबर एक श्रीमद भगवद गीता, नंबर दोन श्रीमद भागवत महापुराण. दोन ग्रंथांना प्राधान्य आहे. श्रीमद भगवत गीता शिकवते जगावं कसं, आणि श्रीमद भागवत शिकवतं मरावं कसं. दोन्ही गोष्टी आपल्याला अपरिहार्य आहेत. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत जगणं अपरिहार्य आहे, आणि जीवन संपल्यानंतर मरणं अपरिहार्य आहे. जगावं पण लागणारच आहे आणि मरावं पण लागणारच आहे. फक्त कसं जगावं हे आपल्याला कळत नाही आणि कसं मरावं हे आपल्याला कळत नाही. या दोन्ही गोष्टी जर शिकायच्या असतील तर त्या ठिकाणी गीता आणि भागवत बघा. गीता भागवताच्या माध्यमातून जगणं आणि मरणं दोन्ही सफल होऊन जातील. म्हणून साधू संत सदैव त्या ठिकाणी गीता भागवताचं चिंतन करतात. तुकोबाराय वर्णन करून सांगतात, गीता भागवत करीती श्रवण, 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 हो गीता भागवत करीती श्रवण, भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती रे सतीत, कुळी कन्या पुत्र होती रे सतीत, कुळी कन्या पुत्र होती रे सतीत, कुळी कन्या पुत्र होती रे सतीत. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. दोन गोष्टी सांगितल्या, गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात. वारकरी संप्रदायामध्ये गीता आणि भागवत या दोन ग्रंथांना अतिशय महत्व आहे महाराज. अनन्य साधारण असणारं महत्व. गीता
ज्या गीतेवर त्या ठिकाणी भगवान स्वतः प्रगट होऊन भाष्य करतात ज्ञानोबर यांच्या रूपाने, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. म्हणून भगवंतानं स्वतः स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसे. भगवंतानं स्वतः गीता सांगितली आणि त्याच गीतेचा अर्थ त्या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या रूपात प्रगट होऊन त्याच परमात्म्यानं सांगितला. श्रीमद भागवत हे सुद्धा परमात्म्याच्या मुखातून त्या ठिकाणी प्रगट झालं महाराज. म्हणून गीता हे त्या ठिकाणी शिकवते जगावं कसं, ज्याला जीवन जगण्याची कला शिकायची आहे त्यानं त्या ठिकाणी गीता पाहावी आणि ज्याला त्या ठिकाणी मरण मंगलमय करायचं आहे त्यानं भागवत पाहावं. मरायचं सर्वांना, साधू संतांनी सांगितलं की मरण पाहता येतं, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. आपले मरण त्या ठिकाणी पाहिलं, मरणाला त्या ठिकाणी मारून टाकलं महाराज. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, साधू संतांचा महिमा आहे. तुकोबाराय सांगतात मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय. या भगवत चिंतनाचा जर निश्चय केला, याचा विचार जर केला, तर मरणाच्या हातातून काया सुटून जाईल अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण होते. असं त्या ठिकाणी शिकवणारं भागवत आहे. काय शिकावं भागवतातून, मरावं कसं हे शिकावं. मरण त्या ठिकाणी अपरिहार्य आहे म्हणून ऐका, साधू संत त्या ठिकाणी लोकांच्या समोर प्रॅक्टिकल करून दाखवतात, वागून दाखवतात. तैसे संत जगी क्रिया करून द्यावी अंगी, स्वतः क्रिया करून त्या ठिकाणी दाखवतात. साखरे महाराजांच्या परंपरेमध्ये त्या ठिकाणी महाराज असा एक महात्मा होऊन गेला, त्यांना त्यांच्या एका शिष्यानं साधकानं प्रश्न विचारला, महाराज महापुरुष शरीर कसं सोडतात सांगा. आता काय सांगावं, आपल्यासारखं असतं तर वाघजाळ तयार केलं असतं, शब्द संचय त्या ठिकाणी जमा करून लोकांच्या समोर कितीतरी सांगता येईल महाराज. असं त्या ठिकाणी सांगितलं असतं, भरपूर पटवून दिलं असतं. पण महाराजांनी काय केलं माहिती आहे, ज्यानं प्रश्न विचारला त्याला सांगण्याकरिता साधकाश्रमाकडे त्या ठिकाणी जाताना आळंदीमध्ये रस्त्याच्या कडेला त्या ठिकाणी शेतामध्ये गेले, शेतातली मोकळी जागा त्या ठिकाणी पाहून थोडी स्वच्छ केली आणि मांडी घालून तिथं बसले. त्याला वाटलं आता सांगतील की शरीर कसं सोडतात साधू संत सांगतील. तोही जवळ त्या ठिकाणी जाऊन बसला. महाराजांनी डोळे बंद करून घेतले, स्वरूपाचं चिंतन करू लागले आणि स्वरूपाचं चिंतन करत करत सहजच त्या ठिकाणी महाराज शरीर सोडून दिलं. हे बोलणं फार सोपं आहे पण शरीर सोडणं मोठं कठीण गोष्ट आहे. अभ्यासाशिवाय ते प्राप्त होऊ शकत नाही ना. सदैव त्या ठिकाणी एकाग्र होऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी केंद्रित होऊन सतत त्याच्या चिंतनात राहिल्याशिवाय ह्या घटना घडत नाहीत ना. म्हणून स्वरूप त्या ठिकाणी चिंतन करत करत स्वतःचं शरीर सोडून दिलं. 10 मिनिटं झाले, साधक पाहतच होता. त्याला वाटलं आता जागे होतील, मला सांगतील. 20 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, तरी पण महाराज जागे होत नाहीत. म्हणून त्यानं सहज महाराजांना त्या ठिकाणी जागं करण्याकरिता असं हलवलं, धक्का दिला. धक्का दिल्याबरोबर त्यांचं शरीर जागेवर त्या ठिकाणी पडलं, कोसळलं, घाबरला, जागा करण्याचा प्रयत्न करू लागला. महाराज उठा, काही प्रतिक्रिया नव्हत्या, शरीर सोडून दिलं होतं. आरडाओरडा केला, लोक जमा झाले, विचारलं झालं काय, काहीच नाही, मी फक्त यांना विचारलं की महापुरुष शरीर कसं सोडतात सांगा. त्यांनी मला सोडूनच दाखवलं, मोठी गोष्ट आहे ना महाराज. म्हणून शरीर सोडता येतं आणि स्वतःच्या सामर्थ्यानं सोडता येतं. शिकायचं असेल तर भागवताला ऐका, सर्वांगाचे कान करून श्रवण करा. या भागवताच्या शेवटी राजा परीक्षित आपलं स्वतःचं शरीर सोडणार आहे. तक्षक येण्याच्या आधीच त्या ठिकाणी भगवत चिंतन करत करत शरीराचा त्याग राजा परीक्षित करतो आहे महाराज. हे पाहण्यासारखं आहे, मरावं कसं शिकवणारी कथा. संत क्रिया करून दाखवतात. आपल्याच परिसरामध्ये उंबरे गाव आहे ना, तिथे त्या ठिकाणी एक महापुरुष होऊन गेले, रघुनाथ महाराज उंबरेकर, माहिती आहे ना. 40 दिवसाच्या सप्ताहाचं आयोजन केलं आणि पहिल्याच दिवशी सप्ताहाच्या शरीर सोडून दिलं महाराज. तिथून पुढे 40 दिवस सप्ताह झाला. माझ्यापेक्षा तुम्ही त्यांना चांगलं ओळखता, तुमच्याच परिसरात ते त्या ठिकाणी आहेत, होऊन गेले. हे पाहण्यासारखं आहे ना, मोठी गोष्ट आहे. म्हणतात बाबा, म्हणायचे आधी काही दिवस की मी आता वळकटी बांधलेली आहे, प्लॅटफॉर्मवर उभा आहे, गाडी आली बसले की चालले, असं त्या ठिकाणी म्हणत त्यांचे वाक्य होते. लोकांना काही फारसं कळत नव्हतं, पण ते गेल्यानंतर कळालं हे असं का बोलत होते. वस्तुस्थिती आहे ना. मग संत क्रियाच करून दाखवतात महाराज, हे त्या ठिकाणी घडतं. म्हणून मरावं कसं पाहायचं असेल तर संतांकडे पहा आणि ते संत पाहायचे असतील तर भागवताला बघा. भागवतामध्ये सगळ्या संतांचं वर्णन आहे. म्हणून मरावं कसं शिकवणारी कथा, भागवत कथा. मग कसं काय शिकवते ही कथा, ऐकतात ना तुम्ही सर्वजण, लक्षपूर्वक ऐका, कान उंच करून ऐका. रघुनाथ महाराज त्या ठिकाणी सांगायचे सुधरून ऐका, ते म्हणायचे सुधरून ऐका, असं सुधरून ऐका महाराज. असं आहे, 4 प्रकारानं त्या ठिकाणी भागवत पाहिलं जातं.
नंबर एक घटनात्मक असणारं भागवत, नंबर दोन स्तुत्यात्मक असणारं भागवत, नंबर तीन गीतात्मक असणारं भागवत आणि नंबर चार उपदेशात्मक असणारं भागवत. आमचे श्रीगुरु स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये वास्तव्य करतात, त्यांच्या मुखातून ऐकलेला हा वृत्तांत आहे. जे भागवत आहे ना हे चार प्रकारचं आहे, फार सुंदर प्रवचन त्यांनी त्याच्यावरती सांगितलं आहे. जे त्या ठिकाणी अविस्मरणीय आहे महाराज, चार गोष्टी भागवतात आहेत, घटना भागवतात पाहायला मिळतात. नंबर दोन, या भागवतामध्ये स्तुती पाहायला मिळेल, अनेक प्रकारच्या स्तुती भागवतात पाहायला मिळतात. नंबर तीन, गीतं या भागवतात पाहायला मिळतात, अनेक गीतं आहेत महाराज, गोपिकांची त्या ठिकाणी गायलेली गीतं तर प्रसिद्ध असणारी गीतं आहेत. नंबर चार, उपदेश या भागवतामध्ये त्या ठिकाणी महाराज पाहायला मिळतो. म्हणजे या चार गोष्टी शिकायला मिळतात, हे भागवत चार प्रकारानं पाहतात. याचं नाव आहे भागवत. भागवत का बरं भागवत म्हणावं माहिती आहे, याला भागवत का म्हणतात? हा, स्वतः त्या ठिकाणी महाराज भगवंतानं हे वर्णन करून सांगितलं म्हणून याला भागवत म्हणतात. भगवता प्रोक्तम भागवतम, हे भागवत का आहे? भगवंतानं स्वतः सांगितलं म्हणून त्या ठिकाणी भागवत, भगवंतानं सांगितलं म्हणून भागवत. उद्या लोक तुम्हाला विचारतील कुठे गेला होतात, तुम्ही सांगाल भागवत ऐकायला गेलो होतो. भागवत, भागवत म्हणजे काय, का त्याला भागवत म्हणतात असं जर कोणी विचारलं तर छाती ठोकपणे उत्तर द्या, भगवंतानं सांगितलं म्हणून त्याला भागवत म्हणतात. भगवता प्रोक्तम भागवतम, भगवंतानं सांगितलं म्हणून भागवत, पहिलं कारण भागवत म्हणण्याचं. दुसरं कारण सांगतो, याला भागवतच का म्हणतात? भगवता येशाम, भागवता येशाम भागवत. याच्यामध्ये त्या ठिकाणी महाराज भागवत भक्तांची कथा वर्णन करून सांगितली म्हणून त्याला म्हणतात भागवत. भागवत भक्त जे आहेत ना महाराज, तुकोबार आहे, भक्तांना त्या ठिकाणी संज्ञा देतात. तुम्ही भक्त भागवत ऐका जी, 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 तुम्ही भक्त भागवत कराल ते गीत सत्य करा, कराल ते गीत सत्य करा, गीत सत्य करा, कराल ते गीत सत्य करा ऐका जी, तुम्ही भक्त भागवत ऐका जी, तुम्ही भक्त भागवत ऐका जी, तुम्ही तुम्ही भक्त भागवत ऐका जी, 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 तुम्ही भक्त भागवत. तुकोबाराय सांगतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. भक्तांना भागवत भक्त म्हटलं जातं का? या भागवतामध्ये धर्म सांगितला आणि या भागवत धर्मानुसार त्या ठिकाणी आचरण करतात म्हणून त्यांना भागवत भक्त म्हटलं जातं. या भागवत भक्तांची कथा ज्याच्यात सांगितली जाते त्याला भागवत म्हणतात. म्हणून भागवता येशाम भागवत, जे भागवत आहे ना याच्यामध्ये भागवत भक्तांची कथा सांगितली म्हणून त्याचं नाव आहे भागवत. दुसरं कारण ऐकलं, भगवता प्रोक्तम भागवतम, भगवंतानं सांगितलं म्हणून भागवत. भागवत भक्तांची कथा म्हणून त्याला म्हणतात भागवत. आणि तिसरं कारण सांगतो महाराज, भागवत का म्हणावं, लक्षपूर्वक ऐका. हा बारकावा आहे, हा तो ऐकलाच पाहिजे आणि लक्षात ठेवलं पाहिजे.
तरच भागवत ऐकण्याचं त्या ठिकाणी फल प्राप्त होईल. तिसरं कारण आहे महाराज, भगवत अयम भागवत, भगवान स्वतःच या भागवताच्या रूपाने त्या ठिकाणी उपस्थित आहे. भगवान स्वतःच त्या ठिकाणी भागवत झालेला आहे. या भागवतामध्ये भगवान वास्तव्य करतो. कसं म्हणाल असं आहे, ज्यावेळेला भगवान निजधामाला जाण्याकरिता निघाले त्यावेळेला भगवंताच्या जवळ उद्धवजी महाराज बसलेले आहेत आणि उद्धवानं त्या ठिकाणी कळवळून भगवंताबरोबर बोलायला सुरुवात केली, देवा तुम्ही आता या भूमंडलाला सोडून निघून जाणार, मग तुम्ही निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्हा सर्व भक्तांचं काय होईल, आमचा काय विचार तुमच्या समोर, आणि धर्म कुठे जाईल, धर्मानं कोणाला शरण जावं, असं ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला भगवंतानं सांगितलं, उद्धवा मी इथून गेल्यासारखा तुम्हाला सर्वांना वाटेल पण मी जाणार नाही. मग देवा कुठे राहणार नक्की सांगा. देवानं सांगितलं, स्वकीयम यत भवेत तेजहा, मी माझं स्वतःच तेज भागवत रूपी समुद्रामध्ये ठेवून जाणार आहे, म्हणजे मी जाणारच नाही. मग मला जर शोधायचं असेल, मला जर पाहायचं असेल तर सर्वांनी या म्हणे कुठे, भागवतामध्ये बघा, मी भागवतातच राहणार आहे. म्हणे भागवत म्हणजे काही सामान्य त्या ठिकाणी ग्रंथ नसून, सामान्य पुराण नसून, याला फक्त महापुराण म्हणू नका, याला भगवान म्हणा. याच्यामध्ये भगवत अयम भागवत ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या चरण खचित करे जन्म मरण पिता प्रदाति चिरये शांति नाथ ही वदति कृष्ण पति म्हणून या भागवताला भगवान म्हणतात महाराज. भागवत भगवान, भगवत अयम भागवत. तीन कारण आपण याला भागवत का म्हणावे याची ऐकली, प्रस्तावनाच करतोय ना, परिचयच त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे ना, मग एवढा सखोल परिचय करून घ्यावा, काय शिल्लक राहू नये, लक्षपूर्वक ऐका. भागवत चार, भा म्हणजे काय, भाती सर्वेषु लोकेषु, जे सर्व लोकांना भावत त्याचं नाव आहे भागवत. सर्वांना भावतं महाराज, आबाल वृद्धांना त्या ठिकाणी समाधान प्राप्त करून देतं, सर्व प्रकारच्या अधिकाऱ्यांना हे भावतं. जो कोणी भक्ती करणार असेल त्याला त्या ठिकाणी रुचकर होतं, ज्याला ज्ञान हवं असेल त्याला भागवतातून ज्ञान पाहायला मिळतं, ज्याला वैराग्याविषयी त्या ठिकाणी मोठी आस्था आहे तो वैराग्य त्या ठिकाणी पाहू शकतो. भक्ती ज्ञान वैराग्याचा संगम म्हणजे त्या ठिकाणी भागवत. सर्वांना आवडतं, भाती सर्वेषु लोकेषु भागवत. ग गीयते नारदादिती, नारद हे त्या ठिकाणी सर्वात श्रेष्ठ असणारे संत आहेत महाराज. आता आपण त्यांना पुढे दुसरा शब्द लावून त्या ठिकाणी त्यांच्याविषयी बोलतो, आपला अधिकार नाही महाराज, ते सर्वांचे गुरु आहेत, त्याच्या पुढे काहीतरी वापरलं जातं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, नारदांचं नाव आलं की लोक काय म्हणतात, कोणते नारद, नका म्हणू, आपण म्हणायचं नाही ते, असं म्हणत जाऊ नये महाराज, ते श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, आपण त्यांच्याविषयी आदर आपल्या अंतकरणात निर्माण करावा असं कधी म्हणायचं नाही. एखादा मनुष्य असतो समाजामध्ये, असा एखादा घटक असतो की ज्याला दुसऱ्यांमध्ये लागावी असं त्या ठिकाणी वाटतं, भांडण त्या ठिकाणी जुंपून देणारा मनुष्य असतो, तो मनुष्य समोर पाहिला की माणसं सहजच म्हणतात, हा आलं ना लक्षात तुमच्या, मी का म्हणू, म्हणू नये असं आहे. म्हणून त्यांना असं म्हणत जाऊ नये, नारदांविषयी असं बोलत जाऊ नये, ते तर सर्वात मोठे संत आहेत म्हणत. म्हणून अशा श्रेष्ठ असणाऱ्या संतांनी ज्याचं गायन केलं, गीयते नारदादिती, म्हणून त्या ठिकाणी भागवत. भाग व वर्तते सर्व शास्त्रेषु, ज्याच्यामध्ये सर्व शास्त्र वास्तव्य करतात त्याला म्हणावं भागवत. सगळे शास्त्र जिथे त्या ठिकाणी विद्यमान आहेत तेच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भागवत आहे महाराज, म्हणून त्याला भागवत म्हणतात. आणि त म्हणजे काय, तत्स्मर भगवतम विदुहू, त्याचं स्मरण केल्यानं भगवत स्वरूपता प्राप्त करून देतं त्याचं नाव आहे भागवत. भाती सर्वेषु लोकेषु गीयते नारदादिती वर्तते सर्व शास्त्रेषु तत्स्मर भगवतम विदुहु, भगवत स्वरूपता प्राप्त करून देतं त्याचं नाव आहे भागवत. म्हणून हे भागवत का भागवत म्हणावं त्याची कारणं मी तुमच्या समोर सांगतो आहे.
हा झाला भागवताचा परिचय. आणखी सांगू, हे भागवत म्हणजे त्या ठिकाणी महाराज भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. वाङ्मयीन मूर्ती, वाङ्मय स्वरूपात परमात्म्याला पाहिलं जातं ना महाराज, वाङ्मयीन मूर्ती. भगवंताच्या दोन मूर्ती आहेत. पहिली त्या ठिकाणी महाराज आहे अर्चना मूर्ती, अर्चा मूर्ती. आपण समोर पाहतो आहोत ना, माझा श्यामसुंदर दिसतोय, भगवती राधाराणी त्या ठिकाणी दिसते, यांची अर्चना त्या ठिकाणी केली. यानं त्या ठिकाणी फार सुंदर असणारा शृंगार केलेला आहे, त्यानं सजवलेला आहे, त्यानं धूप दीप नैवेद्य त्या ठिकाणी दाखवला जातो. इथे घरात त्या ठिकाणी जाऊन बघा, मंदिर तयार झालेलं आहे, सुंदर भगवंताला त्या ठिकाणी सजवलेलं आहे. हा सुंदर असणारा त्या ठिकाणी भाव अर्चना मूर्तीमध्ये पाहायला मिळतो. अर्चना मूर्ती, अर्चा मूर्ती. नंबर दोन, वाङ्मयीन मूर्ती. म्हणून श्रीमद भागवत ही भगवंताची मूर्तीच आहे, वाङ्मयीन मूर्ती. याला वाङ्मय मूर्ती म्हणावं. 12 स्कंध या भागवतामध्ये त्या ठिकाणी आहेत. याच्यामध्ये 335 अध्याय आहेत आणि 18,000 श्लोक आहेत. म्हणून 12 स्कंध, 335 अध्याय आणि 18,000 श्लोकांनी युक्त असणारी ही संहिता श्रीमद भागवत संहिता, ही आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. याचा विस्तारच त्या ठिकाणी मोठ्या विलक्षण आहे. महाराज भगवंतानं स्वतः वर्णन करून सांगितले ना, म्हणजे याचा मूळ प्रवक्ता त्या ठिकाणी भगवान आहे. भगवंतानं त्या ठिकाणी हंस रूपामध्ये येऊन हे भागवत ब्रह्मदेवाला सांगितलं. महाराज वर्णन करून सांगतात, हंस रूपी ब्रह्मा उपदेसे श्री हरी चतुष्टोके चारी भागवत, चतुष्टोके चारी भागवत, चतुष्टोके चारी भागवत, हंस रूपी ब्रह्मा उपदेसे श्री हरी चतुष्टोके चारी भागवत, चतुष्टोके चारी भागवत, चतुष्टोके चारी भागवत. हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत, ते गुह्य विधाता सांगे नारदासे, नारदे व्यासासे उपदेशले. महाराज सांगतात, आदि नारायण असणारा परमात्मा, त्या नारायणानं गुह्यतम असणार ज्ञान, ज्ञानम परम गुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगंच गृहानगदितम मया. चतुश्लोकी भागवत बघा. या चतुश्लोकी भागवतामध्ये त्या ठिकाणी महाराज पहिला श्लोक सांगितला, अहमेवा असमेवाग्रे नान्यत यत सत्सत परम पश्चादहम यदेतच्च यो शिष्ये तसोस्म्यहम. भगवान चार श्लोकामध्ये तत्वज्ञान सांगतात ब्रह्मदेवाला. याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. त्याचा मूळ प्रवक्ता आदिनारायण, त्या आदिनारायणानं ते त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवानं तेच त्या ठिकाणी नारदजी महाराजांना वर्णन करून सांगितलं. नारदांनी ते भागवत ऐकलं, चार श्लोक ऐकले ब्रह्मदेवाकडून. ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. नारदजी महाराजांनी त्याचा उपदेश व्यासांना केला. व्यास शब्दाचा अर्थ होतो विस्तार. व्यास, व्यास म्हणजे काय? विस्तार. एवढा त्या ठिकाणी व्यासांचा अधिकार मोठा आहे. महाराज नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, त्यांच्याविषयी बोललं जातं. ज्यांची बुद्धी विशाल आहे असे असणारे व्यास, विशाल बुद्धे, त्यांचं वर्णन त्या ठिकाणी अनेक ठिकाणी करून सांगितलं जातं. 18 पुराणांची रचना ज्यांनी केली, ज्यांनी त्या ठिकाणी महाराज महाभारताची रचना केली, ज्यांनी त्या ठिकाणी महाराज ब्रह्मसूत्रांची रचना केली. ब्रह्मसूत्र साधकांना त्या ठिकाणी उद्धरून जाण्याकरिता उत्तर मीमांसा शास्त्र जगाच्या समोर मांडलं ब्रह्मसूत्र. या सगळ्या ग्रंथांची रचना केली. म्हणून त्यांच्या वाङ्मयामध्ये त्या ठिकाणी जे सापडतं ते सगळ्या जगाचं सार आहे. म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलं जातं, महाभारती जे नाही ते नाहीची लोकित्रयी, म्हणून व्यास उच्चिष्ट पाही लोकत्रय. म्हणून त्या ठिकाणी व्यासांचं ओष्ट आहे महाराज, सगळं ओष्टवर्ण आहेत ना. म्हणून त्या ठिकाणी व्यासांच्या ओठातून बाहेर आलेलं, मुखातून बाहेर आलेलं, व्यासांच्या ओठांचा ज्यांना स्पर्श झाला असं असणारं वाङ्मय व्यास उच्चिष्ट जगत्रय लोकत्रय असं म्हटलं जातं. म्हणून त्या ठिकाणी एवढे मोठे व्यास, त्यांनी ते त्या ठिकाणी श्रवण केलं नारदांकडून. व्यासदेवांनी त्या ठिकाणी महाराज त्याचा विस्तार केला. चार श्लोकांचा त्या ठिकाणी विस्तार करत करत 18,000 श्लोक त्या ठिकाणी निर्माण झाले. 18,000 श्लोकांची संहिता निर्माण झाली आणि ती त्या ठिकाणी संहिता श्री शुकदेवजी महाराजांना त्यांनी शिकवली. शुकदेवजी महाराज व्यासपुत्र असणारे शुकदेवजी त्यांना शिकवली आणि शुकाचार्यांनी ती त्या ठिकाणी महाराज राजा परीक्षिताला वर्णन करून सांगितली.
म्हणून त्या ठिकाणी महाराज शुकदेवांनी राजाला ही कथा सांगून त्याला कृतार्थ करून टाकलं. अवघ्या 7 दिवसामध्ये त्याचा उद्धार झाला. तीच असणारी ही श्रीमद भागवत कथा. श्रीमद भागवत कथा याला श्रीमद का म्हणावं हे पण ऐकण्यासारखं आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये 2 ग्रंथांना श्रीमद शब्द लावला जातो. श्रीमद का बरं? त्याचं कारण असं आहे, भगवंतानं स्वतः वर्णन करून सांगितली म्हणून श्रीमद. भगवद्गीता भगवंतानं स्वतः सांगितली, श्री परमात्म्यानं जी सांगितली म्हणून त्या ठिकाणी श्रीमद भगवद्गीता, आणि श्री परमात्म्यानं ज्याचं त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं म्हणून श्रीमद भागवत कथा. श्रीमद शब्द 2 ग्रंथांना त्या ठिकाणी लावला जातो म्हणून भगवंतानं स्वतः वर्णन करून सांगितली असणारी जी कथा ती श्रीमद भागवत कथा आपण पाहतो आहोत. याच्यामध्ये त्या ठिकाणी महाराज 12 स्कंद आहेत हे आपण ऐकलं. याच्यामध्ये 335 अध्याय आहेत हे आपण ऐकलं. याच्यामध्ये 18,000 श्लोक आहेत हे आपण ऐकलं. हे ऐकण्यासारखंच आहे आणि हेच ऐकलं पाहिजे तेव्हा भागवताचा परिचय त्या ठिकाणी आपल्या सर्वांना होईल. हा तर त्या ठिकाणी संक्षिप्त असणारा परिचय. आणखी विशेष रूपानं फलाच्या दृष्टीने जर पाहिलं तर भागवत महात्म्यामध्ये त्या ठिकाणी महाराज भागवताचा महिमा वर्णन करून सांगितलं. भागवत महात्म्य पद्मपुराणामध्ये त्या ठिकाणी सांगितलं. या पद्मपुराणामध्ये 3 प्रकारचा महिमा भागवताचा सांगितला तो आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. भागवत फार मोठा आहे महाराज. हा पण ते जे स्वतः मोठं असतं ना ते स्वतःचं मोठे पण स्वतःच्या तोंडानं दुसऱ्यांना सांगत नाही. मी एवढा मोठा सांगू, जो कोणी स्वतःचं मोठे पण स्वतःच्या तोंडानं सांगतो वस्तुस्थितीत तो मोठा नसतोच. त्याला मोठेपणाची हौस असते, मोठेपणाचा छंद असतो. तो स्वतःला मोठं त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो. जो स्वतःचं मोठे पण स्वतःच्या मुखानं सांगतो तो मोठा नाही. मग ज्याचं मोठे पण दुसऱ्यानं सांगावं तो खऱ्या अर्थानं मोठा. म्हणून भागवत असं आहे महाराज, स्वतःचं मोठे पण सांगत नाही. बडा बढाई ना करे, बडा न बोले बोल, रहिमन हिरा कब कहे, लाख हमारा मोल. मोठा जो असतो मोठ्याचा स्वतःचा मोठेपणा सांगत नाही. जसा हिरा फार मोठा आहे, त्याला फार किंमत आहे, पृथ्वीमोल किमतीचे हिरे आहेत महाराज, रत्न आहेत. पण ते रत्न स्वतःचं मोठेपण स्वतः सांगत नाही. त्याचं महत्व सांगण्याकरिता रत्नपारखी असावा लागतो. तो रत्नपारखी रत्नाची महती लोकांच्या समोर सांगतो, त्याची किंमत सांगतो. तसं अन्य पुराणांमध्ये त्या ठिकाणी भागवताची किंमत, भागवताचा महिमा, भागवताचा विस्तार वर्णन करून सांगितला. तो त्या ठिकाणी कळाला म्हणजे आपण आपोआपच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करू शकतो. एखादी गोष्ट जर त्या ठिकाणी जशी आहे तशी नाही कळाली तर बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी भ्रमित होण्याची अवस्था निर्माण होऊ शकते. म्हणून भागवत कसं आहे ते कळून घ्यायचं आहे, लक्षपूर्वक ऐका. एक दृष्टांत सांगितला जातो. एका कोण्या त्या ठिकाणी गृहस्थाला जो गुराखी आहे, गुराखी आहे ना, पूर्वी होते गोपाल, आता त्या ठिकाणी झाले गुराखी. गुराखी पूर्वी त्या ठिकाणी महाराज असं आहे ना, गोपाल होते ना ते पुढे चालायचे आणि गाई गुरं त्यांच्या मागून चालायचे. म्हणून त्यांना गोपाल, ते पालन करत होते, त्यांना गोपाल म्हटलं जात होतं. आता असं होत नाही, गाई गुरं पुढं चालतात आणि मागून चालतात, मागून त्यांना त्या ठिकाणी सांभाळतात. आता तुम्हाला काय समजलं असेल ते समजून घ्या, मी जास्त विस्तार सांगत नाही. गुराखी गुराखी कळालं, कळण्यासारखं आहे. गुराखी मागून चालतात असे त्या ठिकाणी, असाच एक गुराखी होता. कळतं ना तुम्हाला मी काय सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. तो चालता चालता त्याला त्या ठिकाणी महाराज एक चमचम करणारा त्या ठिकाणी खडा सापडला. फार चमचमकत होता. त्यानं उचलला, याचं काय करावं काय करावं महाराज. त्याला अतिशय प्रिय असणारी त्या ठिकाणी एक म्हैस होती. म्हैस फार प्रिय होती त्याला, म्हैस. त्यानं विचार केला की ही म्हैस मला फार प्रिय आहे, मग हिला शृंगारलं पाहिजे, सजवलं पाहिजे, काय करू. रोज उठून तिला त्या ठिकाणी धुवायचा, स्वच्छ करायचा, खाऊ घालायचा, सगळं काय करायचं. तिच्या गळ्यात जर बांधलं तर किती शोभून दिसेल म्हणून त्या ठिकाणी ते तो चमचम करणारा खडा उचलला आणि म्हशीच्या गळ्यात बांधला. मोठा आनंद वाटला. रस्त्यानं त्या ठिकाणी या जनावरांना घेऊन जात असताना रस्त्यात त्याला एक त्या ठिकाणी रत्नपारखी दिसला. तो रत्नपारखी महाराज मोठा त्या ठिकाणी हुशार होता. त्यानं पाहिलं, अरे चमचम करणार रत्न म्हशीच्या गळ्यात बांधलंय. जवळ गेला, म्हैस मारणारी नव्हती, सज्जन होती, चांगली होती महाराज. तिच्याजवळ गेला, ते रत्न असं त्या ठिकाणी हातात घेतलं आणि पाहिलं. त्याला कळालं, वा अरे हे तर मोठं रत्न आहे, आणि एवढ्यानं म्हशीच्या गळ्यात बांधलं, आता काय करावं. मग त्या ठिकाणी महाराज त्यानं त्या गुराख्याबरोबर बोलायला सुरुवात केली. बाबा हे कुठं मिळालं तुम्हाला? त्यांनी सांगितलं, चाललो तो रस्त्यानं सापडलं, फार बरं वाटलं, फार चांगला आहे म्हणून माझ्या म्हशीच्या गळ्यात बांधलं. तो म्हणे, मला देता का? फार चांगला आहे, मी तुम्हाला याची किंमत देतो, 20 रुपये देतो. म्हटलं, किती? 20 रुपये. सामान्य मनुष्य असा असतो,
एक किंमत जर त्या ठिकाणी समोरच्यानं आपल्याला आपल्या वस्तूची त्या ठिकाणी सांगितली तर त्याला असं वाटतं ज्या अर्थी हा 20 रुपये म्हणतोय त्या अर्थी निश्चित याची किंमत 50 रुपये असणार, म्हणूनच हा 20 रुपये सांगताय. मग तो वाढून त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करतो. त्यानं मनात विचार केला ज्या अर्थी 20 रुपये म्हणतो त्या अर्थी निश्चित याचे जास्त पैसे मिळणार. तो म्हणला मला द्यायचं नाही, नंतर पाहूया. मग म्हशीच्या गळ्यात ठेवता कामा नाही, कोणी काढून नेलं मग काय करायचं, 50 रुपयाचं नुकसान होईल. त्याच्या मनातला भाव काढून घेतलं, खिशात ठेवलं. आता बदलली बरं जागा त्या खड्याची, म्हशीच्या गळ्यातून खिशात आलं. मग एका मित्राला भेटला, म्हटलं असं असं मला सापडलंय, याची किंमत त्या ठिकाणी विचारायची. कुठे गेलं पाहिजे, धान्याच्या बाजारात. नाही कळत, धान्याच्या बाजारात नाही कळणार, मग भाजीच्या बाजारात गेलं पाहिजे. नाही भाजी बाजारात नाही कळणार महाराज, मग ते सोनाराच्या दुकानात गेलं पाहिजे, रत्नबारख्याकडे गेलं पाहिजे, त्याला दाखवलं पाहिजे बघा. मग तो त्या ठिकाणी पाहतो गावातल्या सोनाराकडे गेले आणि त्याला दाखवलं. त्यानं असं असं करून त्या ठिकाणी पाहिलं म्हणे वा अरे तो रत्न आहे म्हणे, कुठे सापडलं, याची किंमत सांगा म्हणे काय. त्यानं त्या ठिकाणी पाहिलं आणि लगेच किंमत सांगून टाकली, याची किंमत 2000 रुपये. 20 रुपयाचे 2000 झाले. बापरे, गावातला सोनार त्या ठिकाणी महाराज 2000 म्हणतो, नगरला नेलं पाहिजे. नगरच्या सोनाराकडे गेला, त्याला विचारलं, त्यानं त्या ठिकाणी महाराज आणखी जास्त किंमत त्याची सांगितली. मग नगरच्या सोनाराला त्या ठिकाणी महाराज डावललं, पुण्याच्या सोनाराकडे जाऊया. सगळीकडे फिरून फिरून आले, मुंबईच्या सोनाराकडे गेले आणि त्यानं सांगितलं याचे 1 लाख रुपये मिळतील. बापा म्हटला एवढे त्या ठिकाणी पैसे याचे मिळणार आहे, ज्याला 10 रुपये त्या ठिकाणी सहजासहजी मिळणं कठीण आहे त्याला 1 लाख रुपयाची वस्तू सापडली, आता काय करावं. मग त्यानं काय केलं माहिती आहे, तोच असणारा खडा घरामध्ये नेला, कपाटामध्ये त्या ठिकाणी आतमध्ये लॉकरमध्ये ठेवला, कपाटाला कुलूप लावलं आणि कुलपाची चावी करदऱ्याला बांधून टाकली. करदरा कळतो ना, अशी बांधून टाकली महाराज, चावी कमरेला बांधून टाकली. तोच खडा आहे, आधी म्हशीच्या गळ्यात होता आणि आता लॉकरमध्ये आहे. का बरं, म्हशीच्या गळ्यात का बांधला, किंमत कळाली नाही म्हणून, आणि लॉकरमध्ये का ठेवला, किंमत कळाली म्हणून. म्हणून त्या ठिकाणी महाराज किंमत कळावी लागते आधी, त्याचं महत्त्व कळावं लागतं आधी, आणि मग या सगळ्या गोष्टी होतात. भागवत ऐकलं असं गेले ना ऐकायला बसलं भागवत ऐकून घरी आले असं नाही किंमत कळणार, असं नाही महत्त्व कळणार. त्याचा महिमा आधी ऐकला पाहिजे, तो श्रवण केला पाहिजे, आणि तो ऐकला की मग त्या ठिकाणी भागवत काय आहे हे कळेल. आज पहिला दिवस आहे ना, भागवताचं महात्म्यच आपल्याला ऐकायचं आहे, भागवताचा महिमाच आपल्याला ऐकायचा आहे. सर्वांनी कान उंच करून ऐका, कोण सांगताय, पद्मपुराण. पद्मपुराणांतर्गत असणारे 6 अध्याय भागवत महात्म्याचे आहेत आणि ते आपण त्या ठिकाणी आज प्रथम दिवशी पाहतो आहोत. अतिशय सुंदर त्या ठिकाणी महिमा सांगतात. सांगायला सुरुवात करत असताना व्यासदेवजी महाराज आधी मंगल करतात, नमन करतात. भागवत महात्म्यामध्ये सगळ्यात आधी वंदना केलेली आहे महाराज, ती वंदना आपण पाहून पुढे जाऊया. व्यासदेवजी महाराज परमात्म्याची वंदना करतात महाराज. हे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. 3 गोष्टी सांगितल्या भगवंताचं त्या ठिकाणी महाराज वर्णन करून सांगतात. नंबर 1 सच्चिदानंद रूपाय, नंबर 2 विश्वोत्पत्त्यादि हेतवे, नंबर 3 तापत्रय विनाशाय परमात्म्याचा परिचय करून दिला. असं आहे, परमात्म्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आधी त्याचा परिचय असला पाहिजे. बिगर परिचयाचं त्या ठिकाणी महाराज ते कळत नाही ना, म्हणून त्या ठिकाणी आधी परिचय करून घेतला पाहिजे.